करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा इन्कार असो, राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या। दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे पोलिसांना टार्गेट देऊन महाराष्ट्राला आणि पोलिसांच्या कर्तृत्वाला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पनवेल भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथे रविवारी जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। तसेच मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली। पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनात शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग समिती क सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश पोद्दार, माजी नगरसेविका नीता माळी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत शेळके, चंद्रकांत मंजुळे, थवई राखी पिंपळे, प्रवीण खंडागळे, शिवाजी भगत, प्रसाद हनुमंते, चिन्मय समेळ, विश्वजित पाटील, शाहवेज रिझवी, महेंद्र गोजे, सोनाली सावंत, लक्ष्मी चव्हाण, गौरी पवार, शोभा पन्हाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी महाराष्ट्रातील पोलिसांना बदनाम करणाऱ्या अनिल देशमुखांचा धिक्कार असो, महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, वसुली महाआघाडी सरकारचा निषेध असो, तीन तिघाडा काम बिघाडा, महाविकास आघाडी सरकार वसुली सरकार, अशा घोषणा देत गृहमंत्री अनिल देशमुख व महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला। या महाराष्ट्र राज्याचे निष्क्रिय, कार्यक्षम आणि वसुलीकर असे असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि राजीनामा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। 2 डिसेंबर 2019 हे तीन पक्षाचं कुबड्यांचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयास आलं आणि गेल्या 1.5 वर्षाचा जर अनुभव घेतला तर या सरकारची अतिशय काळी कारकिर्द म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांचा राज्यकारभार सुरू आहे। समाजातला कुठलाही घटक, कुठलाही नागरिक या ठिकाणी समाधानी नाही। गेल्या 1.5 वर्षामध्ये या महाआघाडी विकास सरकारचे एवढे घोटाळे आणि भानगडे बाहेर आल्या की यांना स्वतःची लाज आणि शरम वाटली पाहिजे। कालचा प्रकारच्या बाबतीत झालं की मुंबईचे पोलीस आयुक्त जे परमवीर सिंग आहेत त्याने उघड आरोप केलेला आहे गृहमंत्र्यांवरती की त्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी मुंबईच्या जे काही बार आहेत किंवा जे काही हुक्का पार्लर आहेत त्यांच्याकडनं महिन्याला 100 कोटी रुपये या ठिकाणी वसुली करण्याचं उद्दिष्ट हे त्यांना देण्यात आलेलं होतं। परमवीर सिंग यांनी आपला स्वाभिमान जागृत ठेवून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्यात त्यांनी मागणी केली की अशा पद्धतीचा कारभार या ठिकाणी मंत्रालयामध्ये आणि त्यांच्या दालनामध्ये सुरू आहे। आपण सर्वांनी बघितलं असेल की अतिशय निंदनीय आणि अतिशय घृणास्पद असा हा कारभार आहे। उघड एक मंत्री तो पण राज्याचा गृहमंत्री, एक जबाबदार मंत्री आहे, तो अशा पद्धतीने या ठिकाणी वर्तन करतो आहे आणि शर्मेने मान खाली देईल अशा पद्धतीने या महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे। आपण सर्वांनी पाहिलं असेल की मग वीज बिलाचं आंदोलन असेल, वाढीव वीज बिलाची आकारणी असेल, या ठिकाणी लोकांना दिलेली अनेक आश्वासनं असतील, या आश्वासनांना हरताळ फासण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने चोखपणे केलेलं आहे। सर्व महाराष्ट्राच्या जनतेचं या ठिकाणी आतुरता असे हाल या ठिकाणी सुरू आहेत। कोविडच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय निष्क्रिय असा कारभार या महाविकास आघाडी सरकारकडे चालू आहे। कुठल्याही मंत्र्यांमध्ये ताण नाही। आज कोरोनाचे पेशंट वाढत असताना कोणीही जबाबदारीने या ठिकाणी पुढे येत नाही आणि याच्यामध्ये आम्ही काय उपाययोजना करणार त्याच्या संदर्भात कुठलंही या ठिकाणी स्टेटमेंट दिलं जात नाही। आपण पाहिलं असेल सर्वांनी की अशी अनेक पत्रकार जे अतिशय जागरूक पत्रकार आहेत त्यांचंही म्हणणं असं आहे की मंत्रालय हा दलालांचा अड्डा झालेला आहे। अनेक एजंटचा सुळसुळा दिवसभर मंत्रालयामध्ये चालू असतो आणि बदल्या आणि इकडच्या अधिकाऱ्यांची बदली तिकडे करायची याच्यामध्ये 2 लाख रुपयांचा मलिंदा खाण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडून या ठिकाणी सुरू आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्व घटनांचा या ठिकाणी मग महिलांच्या अत्याचार असतील, सर्वसामान्यांच्या लोकांमध्ये झालेले अत्याचार असतील, सर्वसामान्य लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबाबत त्यांना वाटण्याच्या अक्षता दाखवण्याचा कारभार हे सरकार करते आणि वीज कनेक्शन तोडण्याचं काम देखील या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे। विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना पहिल्याच दिवशी या राज्याचे एक जबाबदार मंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही या ठिकाणी वीज तोडणी जी आहे याला आम्ही स्थगिती देत आहोत, पण अधिवेशन संपल्यानंतर शेवटच्या वीज त्यांनी सांगितलं नाही वसुली फार मोठे आम्हाला ते विजेचे मीटर या ठिकाणी ज्याचे थकीत बिल आहेत ते आम्हाला 20 मीटर कापायला लागतील। म्हणजे एक अतिशय ज्याला बंधन नाही, भावना नाहीत अशा पद्धतीचं हे निष्क्रिय असं सरकार आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने पनवेल तालुका आणि शहराच्या वतीने या महाविकास आघाडी सरकारचा या ठिकाणी धिक्कार देतो आणि याला जराही लाज आणि शरम असेल तर एक जे गृहमंत्री आहेत
हे या ठिकाणी राजीनामा या ठिकाणी त्यांनी द्यावा अशी एकमुखी मागणी आम्ही सर्व या ठिकाणी करत आहोत. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे वतीने या महाविकास आघाडी सरकारचा भोगल निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी कारभाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. पनवेल शहर मंडळाच्या भाजपच्या वतीने येथे आघाडी सरकारचा जो धिक्कार करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आपण बघतोय की कालच्या बातमीनुसार 100 कोटी प्रति महिना एका APIला मागण्यासाठी या ठाकरे सरकारचे एक मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचे आपले कमिशनर आयुक्त कमिशनर आहेत परमबीर सिंग यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा किती खळबळजन्य आरोप त्यांनी या ठाकरे सरकारवर केलेला आहे. आजचे दिवस तुम्ही बघताय ठाकरे सरकारच्या जेव्हापासून आलेत 16 महिने झाले, परंतु या ठाकरे सरकारची सुरुवात आपल्या साधू संतांची हत्या होऊन झाली आणि त्याच दिवशी ठरलं की हा ठाकरे सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि वाताहत या राज्याची करणारं हे सरकार येथे स्थापन झालेलं आहे. 3 पक्ष एकत्र येऊन जेव्हा त्यांनी हे सरकार स्थापन केलं तेव्हा एक महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या पर्वाची सुरुवात या राज्यात झाली. आपण बघतो की यांचे हे मंत्री महिलांचे किती अत्याचार करतात. धनंजय मुंडेंसारखे व्यक्तिमत्व ज्यांनी अनैतिक महिलांवरती अनैतिक अत्याचार केले आणि त्याचा बोबाटा या ठिकाणी उठला, परंतु ठाकरे सरकारने त्याच्यावरती कुठली कारवाई केलेली नाही. त्यांचे मंत्री संजय राठोड यांनी एक कार्यकर्ती, चांगल्या चळवळीतली कार्यकर्ती पूजा चव्हाण हिचा वापर करून घेतला आणि त्या सगळ्या विषयामध्ये आपण सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने हे सगळं बघितलं आणि त्यामध्ये त्या बिचाऱ्या मुलीला आत्महत्या करावी लागली, तिच्या परिवाराला मान खाली घालावी लागली. महिलांचं नेहमी येते एकदम नीच प्रकारचं इथे राजकारण चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे या महिलांचा गळचेपीपणा येथे या सरकारकडनं होत आहे. परंतु आता आपण बघताय जेव्हापासून ज्या काही पत्रकारसुद्धा याच्यामध्ये आपण बघितले गेले की त्यांची गळचेपी कशी होत होती. अनेक प्रकारे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्या सरकारच्या विरोधात बोलणारे जे कार्यकर्ते आहेत किंवा काही सामान्य नागरिक आहेत यांची गळचेपी कशी होत होती आपण बघितलं असेल की एक माजी सैनिकांना मारण्याचा पराक्रम या शिवसैनिकांनी आपण केलेला आपण पाहिला, उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आज या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांना दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात बघितला जातो आहे आणि परमवीर सिंग यांनी स्वतः पुढाकार घेऊन जेव्हा सांगितलं की हे जे अधिकारी आहेत हे वसुली करण्यासाठी कसे ठाकरे सरकारकडनं ठेवले जातात आणि त्यांना कसा पाठीशी घालण्याचा प्रयत्न इथे केला जातो. आपण बघितलं असेल तर विधान परिषदेमध्ये जेव्हा सभा चालली होती तेव्हासुद्धा ठाकरे सरकारमध्ये स्वतः मुख्यमंत्री ठाकरे हे स्वतः तिथे या जे वाजे आहेत सचिन वाजे ज्यांना आता मनसुख हिरण या प्रकरणात अंबानींच्या घराच्या समोर जिथे गाडी लावली होती तिथे बॉम्बचे जिलेटिनच्या कांड्या भेटल्या अशा ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा या ठाकरे सरकार केला. आमची इथे भाजपच्या वतीने मागणी राहील की त्वरित या अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा आणि या स्वतःची जबाबदारी घेत मुख्यमंत्री आणि स्वतः माननीय शरद पवार यांनी हे सरकार रद्द करून येथे पुन्हा निवडणुका घ्यावा अशी आमची एक जाहीर मागणी येते आहे. धन्यवाद.